केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना भीक म्हणून कर्जमाफी न करता त्यांना कायमचे कर्जापासून मुक्त करा असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले कन्नड येथे राज्यातील पहिली अद्रक परिषद पार पडली यावेळी ते बोलत होते केंद्र सरकार कापसाच्या गाठी साखर आदी अन्नधान्य आयात करते तर आपल्या देशातील प्रदेशामध्ये मागणी असलेला कांदा आदी पिकांची निर्यात बंदी करते त्यामुळे शेतीमालाचे भाव पडतात म्हणून शेतकरी कर्जबाजारी होतो सरकार कर्जमाफी करते तर काही उपकार करत नाही शेतकऱ्यांना कर्जबाजारी होण्यास सरकारच जबाबदार असल्याने शेतकऱ्यांना कर्जमाफीची भीक न देता या कर्जातून कायमची मुक्तता करण्याची मागणी त्यांनी केली आहे यावेळी आमदार नामदेव पवार सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अशोक पवार सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी उदय देवळानकर डॉक्टर सीताराम जाधव पोपटराव दापके संतोष जाधव जिल्हाध्यक्ष कृष्णा साबळे तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुभाष निकम प्राध्यापक शिवाजी हुसे यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती देवीदास थोरात एमसीएन न्यूज नाचनवेल कन्नड